ऑक्सीजन साठा संपला। देशातल्या एका जिल्ह्यात मात्र नेमकं उलटं चित्र दिसतंय। अभिमानाची गोष्ट म्हणजे हा जिल्हा आहे महाराष्ट्रातला। आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात ना ऑक्सिजनची टंचाई आहे ना सिलेंडरसाठी धावाधाव। याचं श्रेय जातं स्वतः डॉक्टर असलेले जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना। कोरोनाची पहिली लाट सप्टेंबरमध्ये ओसरायला सुरुवात झाली, त्याचवेळी दुसरी लाट निश्चित येणार आणि ती पहिल्या लाटेपेक्षा जास्त घातक असेल हे डॉक्टर भारुड यांनी आधीच ओळखलं। जास्त मागणी नसताना त्यांनी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला। हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर दुसरं युनिटही बसवलं। या दोन युनिटमधून 101 रुग्णांना पुरेल एवढा 250 जम्बो सिलेंडर्स भरून ऑक्सिजन तयार होतो। तिसरा प्रकल्प शहाद्यात सुरू झालाय। तळोदा आणि नवापूरच्या प्रकल्पांचं कामही सुरू झालंय। या सर्व प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन निधी आणि CSR फंड वापरण्यात आलाय। आज जिल्ह्यात गव्हर्नमेंटची साधारणतः 1800 लिटर पर मिनिट एवढी कॅपॅसिटी आहे आणि प्रायव्हेटची सुद्धा 200 ते 300 लिटर पर मिनिट कॅपॅसिटी आहे। अजून आमचे 2 प्लांट इन प्रोग्रेस आहेत आणि 1 लिक्विड टँक इन प्रोग्रेस आहे। मला असं वाटतं की हे सर्व जर आम्ही करू शकलो तर नंदुरबार जिल्हा हा बऱ्याच अर्थी स्वयंपूर्ण राहू शकेल। सगळ्या देशाची ऑक्सिजनसाठी धावाधाव सुरू असताना नंदुरबार मात्र आत्मनिर्भर आहे। 3.5 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज हे 3 प्रकल्प पूर्ण करतात, त्यामुळे रुग्णालयांवर ताण कमी आहे आणि नागरिकांचा तणावही कमी आहे। हॉस्पिटलमध्ये अनइंटरप्टेड असा ऑक्सिजन सप्लाय सुरू असतो, त्यामुळे बाकीच्याला धोका आम्ही येऊ देत नाही। इथल्या प्रशासनाने जो काही ऑक्सिजनचा प्लांट चालू केलेला आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे आणि लोकांना ऑक्सिजन भेटतोय, पेशंट चांगल्या प्रकारे बरं होतोय। शांततेच्या काळात कष्ट केले की युद्धात कमी रक्त सांडतं असं म्हणतात। नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारुड यांनी हेच कृतीतून सिद्ध केलंय। राज्यात आणि देशात त्यांच्यासारख्याच द्रष्ट्या अधिकाऱ्यांची गरज आहे। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, Z24 नंदुरबार। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Z24।